झी मराठी वाहिनीवर लवकरच येत आहे लोकमान्य ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा या मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा पुण्यात लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यात पार पडला. यावेळी क्षितिज ताते, स्पृहा जोशी, नील देशपांडे, मैथिली पटवर्धन, मालिकेचे निर्माते दशमी क्रिएशनचे नितीन वैद्य, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक, डॉक्टर रोहित टिळक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, पोलीस उपायुक्त संदीप सिंग, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, झी मराठीचे अमित शहा, कल्याणी पाठारे, प्रसन्न केतकर, अरविंद गोखले, अपर्णा पाडगावकर, अभिनेते अद्वैत दादरकर यांच्यासह मालिकेतील कलाकार आणि टिळक कुटुंबीय उपस्थित होते. याप्रसंगी लोकमान्य मालिकेतील कलाकारांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणाऱ्या लोकमान्यांचं असामान्य व्यक्तिमत्व राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर त्या काळात कसं घडलं हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्व अबालवृद्धांना आजही आहे. टिळकांसारखी प्रभावी वक्तृत्वशैली आपल्याकडेही असावी असं वाटण्याचा हा काळ. म्हणून आजच्या काळाला साजेशा लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा लोकमान्य या मालिकेतून झी मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटनाप्रसंग या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. या मालिकेचं लेखन केलं आहे आशुतोष पंढारकर यांनी, तर स्वप्नील वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स हे या मालिकेचे निर्माते. या मालिकेतून अभिनेता क्षितिज दाते आणि अभिनेत्री स्पृहा जोशी प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पुन्हा मालिकांमध्ये काम करावं असं वाटलं हा पहिला प्रश्न तुमचा होता. तर प्रत्येक माध्यम हे कलाकारासाठी तितकंच आव्हानात्मक असतं. त्या माध्यमानुसार तुम्हाला तुमच्या काम करण्याची पद्धत बदलावी लागते. तुम्ही नाटकात जसं काम करता तसं सिनेमात करत नाही आणि सिनेमात जसं करता तसं मालिकेत करत नाही. प्रत्येक पद्धतीने स्वतःला आजमावून बघायला प्रत्येक कलाकाराला आवडत असतं. आणि जर अशी एखादी चॅलेंजिंग भूमिका असेल जी अगदी डेली सोप आपण ज्याला म्हणतो त्या ठराविक डेली सोपच्या साच्यातली ती भूमिका नाही आहे, किंबहुना ती मालिका पण तशी नाही आहे, तिचं रिप्रेझेंटेशन वेगळं. आत्ता तुम्ही बघत असाल किती भव्य स्वरूप आहे त्या मालिकेचं. अशा वेळेला जेव्हा ती भूमिका माझ्याकडे आली तेव्हा निर्मिती संस्था, वाहिनी, आमची अख्खी टीम, संशोधक, लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार हे सगळे बघता ती मालिका उत्तम होईल, तो अनुभव मला उत्तम मिळेल आणि माझ्यातल्या अभिनेत्रीला काहीतरी आव्हानात्मक तिथं करण्यासारखं असेल अशी खात्री वाटली. आणि म्हणून मी परत ठरवलं की जवळपास 8 वर्षांनी पुन्हा एकदा मी दैनंदिन मालिका करते आहे. तर माझ्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा कुठंतरी नव्याने शिकण्यासारखं आहे काही गोष्टी. सो ते करून बघायची खूप उत्सुकता आहे आता. आणि असं झालं की कधी चालू होतीये मालिका, कधी 21 डिसेंबर येतो आहे आणि कधी प्रेक्षकांसमोर ते आम्ही जे काही करतो आहोत ते सादर होतं आहे. आणि दुसरं म्हणजे जसं भूमिकेबद्दल तुम्ही जे विचारलं त्याबद्दल सांगते, ओव्हरऑल त्या काळातल्या स्त्री व्यक्तिरेखांविषयी फारसं डॉक्युमेंटेशन आपल्याला मिळत नाही. पण लोकमान्य टिळकांची अनेक पत्रं आहेत, त्यांच्या सहकाऱ्यांना लिहिलेली असतील, त्यांच्या मुलांना लिहिलेली असतील, त्यामध्ये आपल्याला सत्यभामाबाईंचे लोकमान्यांनी केलेले उल्लेख सापडतात. आणि जरी अगदी शब्दांमध्ये थेट वर्णन नसलं तरी आपल्याला काही गोष्टी बिटवीन द लाईन्स ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने आपल्याला समजून घेणं शक्य असतं की त्या दोघांमधलं नातं किती सुंदर असू शकेल किंवा किती सुंदर असू शकलं असेल. तर मला वाटतं की या मालिकेच्या निमित्ताने जी लोकमान्यांची बाजू आपल्यासमोर उलगडली गेली नाही आहे ती आमच्या ह्या मालिकेच्या निमित्ताने सगळ्या प्रेक्षकांसमोर सादर करता येईल. थँक्यू. पण ते उत्तर बदलणार नाही आहे, मात्र मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की खूप जबाबदारीची भूमिका आहे ही, निराळी भूमिका आहे आणि मालिका या स्पेसमध्ये काहीतरी वेगळं करायला मिळतं याचा फार आनंदही आहे. आणि अर्थात आमची सगळी संबंध टीम खूप जोर लावून याच्यावर काम करते आहे. खूप वर्ष त्यांच्या मनात होतं या विषयावर मालिका करावी. आमचे लेखक खूप काय काय वाचून, अरविंद गोखले सर इथे आलेत, त्यांच्याशी बोलून ते त्यांनी रिअल टाईम रिसर्च केलेला आहे, त्यांचा ओरिजिनल रिसर्च केलेला आहे, त्यांच्याकडनं अनेक गोष्टी घेते, त्यामुळे पुरेशी सत्यता या मालिकेची जपली जाईल या जबाबदारीने आम्ही सगळेजण या मालिकेत आत्ता काम करतो आहे. येत आहेत अजूनही चॅलेंजेस खरं तर, कारण अजून म्हणावं तितकं जम बसलेला नाही आहे. मग रोजचं शूटिंग अजून सुरू होतं आहे आमचं, झालेलं नाही आहे. पण चॅलेंजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की
त्या काळाची काय त्या काळाचं भावविश्व होतं ते आधी समजून घेणं, त्यानंतर लोकमान्य टिळक ही प्रतिमा यांची फार मोठी आहे सगळ्या लोकांच्या मनामध्ये, तर त्या सगळ्याला कुठेही धक्का न लागू देता स्वतःचे टिळक काय आहेत हे ओळखणं, शोधून काढणं आणि मग ते साकारायचा प्रयत्न करणं, त्यासाठी सगळ्या क्रूचा हातभार लाभणं जो लाभतो आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ती. त्यामुळे म्हणजे तांत्रिक याच्यावरसुद्धा, फ्रंटवरसुद्धा आणि क्रिएटिव्ह म्हणजे कन्सेप्च्युअल फ्रंटवरसुद्धा अडचणी आणि जबाबदाऱ्या आहेतच आहेत, पण त्या एक एक पायरी एका वेळेला अशा पद्धतीने आम्ही सॉर्ट करतो आहे. प्रेक्षकांना की 21 डिसेंबरपासून मालिका बघा.